यस न्यूज मराठी चॅनलच्या ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घंटी समोरील बटन दाबा आणि अपडेट रहा. नमस्कार, मी जयेश. यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. प्रथम एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. इस्तेमाई खतना कार्यक्रमाचा घेतला अनेकांनी लाभ. मुस्लिम समाजातील इस्तेमाई खतना या कार्यक्रमाचे शहरात आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास खतना या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून हा कार्यक्रम यशस्वी केला आहे. सामाजिक धार्मिक कार्यक्रमांच्या चालता अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर या ठिकाणी मागील 14 वर्षापासून सामाजिक कार्यरत असलेल्या लब्बैक सोशल वेलफेअर ग्रुपच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी 15 मार्च रोजी इस्तेमाई खतना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यासह विविध ठिकाणाहून आलेल्या 740 मुस्लिम समाजातील मुलांनी खतना करण्यात आली. शहीद कुरेशी यांच्या नेतृत्वाखालील लब्बैक सोशल ग्रुपच्या जवळपास 500 सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता विशेष परिश्रम घेतले. आज जो या पे खतना का जो प्रोग्राम चालू आहे, हे करीबन 14वा साल आहे. आज ये 14वा साल के प्रोग्राम पे अब तक 400-450 बच्चे हो गए और यह आंकड़ा 700-750 तक जा सकता. और ये जो प्रोग्राम है ये पिछले 14 साल से चालू है. लगभग ग्रुप के तरफ से ये प्रोग्राम लिया जाता और हमारे सभी साथी इसके अंदर पूरे जान से मान से पूरे इससे मेहनत करते. साल भर में 5-7 प्रोग्राम करते. ईद मिलादुन्नबी करते, मुहर्रम का प्रोग्राम करते, सैयद बाबा की चद्दर करते और काजी बाबा का उरूस करते और खतना का प्रोग्राम करते, खाजा की छट्टी करते. ये साल को आपको कैसा रिस्पांस मिल रहा है? हर साल से अच्छा इस साल हमारे को रिस्पांस मिला. काफी लोगों ने हमको मदद की. जो जो जिन जिन लोगों ने हमको मदद की, हम सबका शुक्रिया अदा करते हैं. प्रतिनिधि यशवंत जाधव, यस न्यूज मराठी वृत्तवाहिनी बातमीकरता श्रीरामपूर अहमदनगर.